कसं वाटतंय पुतण्याने आज केंद्रात गेलाय? केंद्रात गेलं मोठा अभिमान वाटतो ना, मी माझ्यापेक्षा मोठा येतो, मी वयाने मोठी आहे, मी पण काकू म्हणून हा मान मला भरपूर देतात ते, याचा अभिमान मला वाटतोय. मी आज त्याचा सर्वात महत्वाचा आनंद साजरा करणार आहे. हे तर एकदम आनंदाची बाब आहे. फक्त आज काय की आमच्या याच्यामध्ये एक उणीव आहे की आमची मोठी बंधू आज त्यांची वडील ते जर आज हजर असते तर आज आणखी खूप आनंदाला खूप म्हणजे हे असतं. आई आणि वडील जर असते तर हे असते, तर ते त्यांचं हे झालेलं आहे. पण तरी आमची त्याची उणीव आम्ही काही त्यांना भासू देणार नाही आणि चांगल्या प्रकारे आम्ही त्यांची पाठराखण करणार आहे आणि ते केंद्रातसुद्धा काम चांगल्या प्रकारे करणार आहे. तेव्हापासून आम्ही पहिल्या वर्गापासून, तो एका वर्षाने माझ्या मागे होता, पण जो चौथ्या वर्गापर्यंत जो माझ्या सोबत एका, मी चौथ्या वर्षा वर्गाला मी फेल झालो आणि चौथ्या वर्गापासून तो तोन मी सोबत होतो, तर आम्ही मी नवा वर्ग शिकला आणि तो माझ्या पुढे, तो 12वी झाला आणि बी ए झाला, फर्स्ट इयर झाला. तो माझ्या एका वर्षाने मागून येऊन तो माझ्या पुढे गेला. पण त्याच्या लहानपणीच्या मी तुम्हाला आठवणी सांगू शकतो की तो एवढा काही बंड होता, तो घरातल्या त्याच्या आईला बी, त्याच्या आमच्या आईला सुद्धा वाटायचं, वडिलाला सुद्धा वाटायचं, पण तो घरात एक असं वाटायचं की कर्तृत्ववान व्यक्ती निघणार आहे, लेकराचे पाय पाळण्यात दिसतात असे आम्हाला वाटायचं. की आमची आई सुद्धा म्हणायची, आमच्या घरामचे सर नातेवाईक म्हणायचे की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात. खरंच त्याचे पाय पाळण्यात दिसत होते आणि आज त्याचे पाळण्यातले पाय आम्हाला दिसून राहिलेले आहे. आज तो दिल्लीपर्यंत पोहोचला, हीच आमच्यासाठी खरी आज ती देवती आहे. आमच्या आज वडील नाहीत, आजोबा नाहीत, आज तो सगळ्यांच्या आमच्या जाधव परिवारातला एक लाडका तो सदस्य म्हणून या गावामध्ये वागला. आणि त्याची आमच्या घरामध्ये कोणी घरामधला सदस्य नाही, घरामधला कोणी नाही, पण त्याच्या रूपानं आम्हाला खरेदी विक्रीचं त्याने पद भोगलं, कॉटन मार्केटचं पद भोगलं, विधानसभेचं एक पद भोगलं, जिल्हा परिषदेचं पद भोगलं. आणि तो विधानसभेला एकदा तो 90 मध्ये तो पराभूत झाला, तरी तो जोमाने पुढे आम्ही त्याला पाठबळ देऊन जोमाने आम्ही त्याला कामाला लावलं. आणखीन तो 95 पासून जो सुरू झाला, तर आजपर्यंत सगळे आम्ही सगळे 3 वर्ष आमदारकीचे आणि 4 वर्ष खासदारकीचे आज त्याच्यामुळे जगत आलो. आणि त्या गावकऱ्याचं सहकार्य आणि आमच्या जाधव परिवाराचा त्याला फार मोठा आशीर्वाद आहे आणि विठ्ठल रुक्माईचा सुद्धा आशीर्वाद आहे. आम्ही सर्व लोक आम्हाला आमचे नातेवाईक मध्ये की प्रतापराव यावेळेस पडतात, पण आम्ही म्हटलं बघ प्रतापराव पडतात, आम्ही सर्व 3 दिवसापासून आमचा पूर्ण जाधव परिवार, आमच्या घरचे आमच्या बाया असतील, आम्ही सर्व जाधव परिवार, आमचं कुटुंबाचं, आम्ही पांडुरंगाच्या पायथ्याशी बसलो होतो आणि पांडुरंगाला आम्ही हाक देत होतो. पांडुरंगा आम्हाला तू यातून फक्त वाचव, त्या पांडुरंगाला आम्हाला इथून वाचवलं आणि आज आमचा विजय झालेला आहे आणि आज ते शपथ घेत आहेत मोदी साहेबांसोबत. आज आमचे भाऊ, सर्वांचे लाडके भाऊ नाना, आम्ही सर्वजण त्यांना नानाच म्हणतो. कुठल्याही पदावर असतील, काहीही असेल, भाऊ हा सर्व लहान असो मोठा असो, भाऊंना आदरयुक्त त्यांची सर्वांचं आणि विचारपूसही ते तसेच प्रमाण करतात. काय लागते काय नाही, कुठले म्हणजे कधी आले काही आलं, सुखात असतील दुःखात असतील, आमच्या घरांच्या तर सर्व ते त्यांचं आमचा आधारवडच आहे. भाऊ हे आमच्या आधारवड आहेत, त्यामुळं सर्वस्व आनंद वाटतोय.